ये नहीं दिस है पण सर ये डायग्राम में दिस दिया एकदम क्लियर दिसायले अरे गॅस अरे गॅस म्हणताय मी तर गॅस नाही दिसत आणि शेवटचा भाग शेपटीचा भाग त्याला कोण आपण एक्झॉन टर्मिनल म्हणतात ते पूर्ण क्लिअर बाज आहे आता आपण एक प्रॅक्टिकल समजून घेऊया आपण काय होतं बघा एक्झॉन फंक्शन थेरोटिकल तरी शिकतो आपण प्रॅक्टिकल कसा वर्क करत आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता बघा पूर्ण एक्झॉन ते गॅस एक ऑफ करा ते गॅस बघा आता समोर बघा काय म्हणलं आपण एक्झॉन एक्झॉन सॉरी न्यूरॉन डिवाइड इनटू थ्री पार्ट्स डेंड्राइट्स एक्झॉन अँड एक्झॉन टर्मिनल एकदम क्लियर पाहिजे आहे कारण काय स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ द कशाचा स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट आहे न्यूरॉनचा स्ट्रक्चर फंक्शन युनिट आहे कोणाचं आहे नर्वस सिस्टमचा स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट आहे तसं आपण बघितलं नेफ्रॉन नेफ्रॉन इज द स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट ऑफ द किडनी म्हणलं होतं तसंच काय जो न्यूरॉन तो काय स्ट्रक्चरल फंक्शन युनिट ऑफ नर्व सिस्टम म्हणतोय आता बघा पूर्ण सुंदरचे डायग्राम काढली आपण फळ्यावरती न्यूरॉनचे डायग्राम आहे त्याचा एक एक पार्ट समजून घेऊया तो समोरचा पार्ट आहे जो आपल्या बॉडीमध्ये हातामध्ये प्रेझेंट असतो बघा बघूया आपण त्याला काय म्हणलं आपण डेंड्राइट्स जो काय थ्री लाईन स्ट्रक्चर असतंय तसं झाडाचा जर तुम्ही जर बाबळीचं झाड बघितलं असेल किंवा लिंबाचं झाड लिंबाचं झाड जर बघितलं असेल उन्हाळ्यामध्ये अशा टाइम दिसतात तिला जे का खाणे होतं आपण अशा मध्ये दिसतात म्हणजे का डेंड्राइट्स याला काय म्हणतात ग्रीक भाषेमध्ये ट्री लाईक स्ट्रक्चर एकदम सिंपल आहे पाठांतर करण्याची काहीच गरज नाही जर नावानुसार जर गेलो आपण आपल्याला कळून जाईल त्याचा अर्थ डेंड्राइट्स म्हणजे काय ग्रीक भाषेत काय म्हणतात ट्री लाईक स्ट्रक्चर काय म्हणतात त्याला ट्री लाईक स्ट्रक्चर म्हणजे आपला जो ट्री लाईक स्ट्रक्चर आहे तो कोणाचा आहे न्यूरॉन न्यूरॉन सेलचा जो काय पहिला टेंड आहे म्हणजे जो काय प्रोक्सिमल एंड म्हणतो आपण त्याला जो काय सुरुवातीचा पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण डेंड्राइट्स त्याच्यामध्ये कसं आहे पूर्ण टेंटेकल लाईक स्ट्रक्चर आहे काय ॲनिमल असतात टेंटेकल किंवा ते एक थोडस काय काळासारखं स्ट्रक्चर त्याला काय म्हणलं आपण ट्री लाईक स्ट्रक्चर म्हणलंय त्याच्यानंतर समोरचा पार्ट झाला होतोय इथं काय समोर आलोय समोर काय सेल लाईक स्ट्रक्चर म्हणलंय सेल बॉडी इथे काय बॉडी पूर्ण आहे त्याला काय म्हणलं आपण सेल बॉडी सेल बॉडी म्हणून काय असणार आहे सेल असणार त्याच्या आतमध्ये सेलच्या आतमध्ये गेल्यानंतर काय असणार डोमन न्यूक्लियस एकाच क्लिअर पाहतो एकदम लहान मुलासारखं कसं सेल सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम क्रोमेटिन ते डीएनए वगैरे सगळं तर क्लिअर पाहिजे काय सेल बॉडी म्हणलंय सेल बॉडी म्हणलं तर सेल असणारच आहे बरोबर आहे सेलच्या आतमध्ये लोक नाही गेलो कोण असणार आपण न्यूक्लियस असणार आहे त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियस सेल बॉडी सेल आणि न्यूक्लियस हे पर्यंत ठीक आहे इथून काय हा जो टर्मिनल आहे हा जो काय इंड आहे बघा असा रेक्टॅंग्युलर टाइपचे जे काय सेल आहे त्याला काय म्हणतो आपण एक्झॉन म्हणलंय पूर्ण हा पूर्ण डेंड्राइटचा भाग हा काय पूर्ण एक्झॉनचा एक्झॉन म्हणलेला एक्झॉन इथून तो इथपर्यंत जो काय पार्ट त्याला काय म्हणतो आपण एक्झॉन म्हणलंय आता बघा एक्झॉनचा जो काय टर्मिनल जो काय इंड आहे त्याला काय म्हणतो आपण एक्झॉन टर्मिनल म्हणलंय एक एक पार्ट शिकतो आपण एक्झॉनचा जो काय शेवटचा पार्ट त्याला काय म्हणतो आपण एक्झॉन टर्मिनल आता तुम्ही म्हणाल सर की हे वर्क कसं करताय काम कसं करताय थेरोटिकल तर शिकतो आपण प्रॅक्टिकल जर बघा तर आता बघा मी जर ह्या डब्याला जर हटवला तर मला काय होईल
काय एकदम चटका लागतोय काय होतं बघा आम्ही जर आपण जर याला हात लावला काय होतं आईगना आईगल शब्द निघतोय कारण काय एवढं एवढं गरम आहे तो दाबा म्हणजे काय होतं गरम झाल्यानंतर काय ते इम्पल्स तयार होतात कुठे होतात तुम्ही जर त्याला हात लावून बघितलं काय पूर्ण एकदम चटका लागतोय हात जळतोय हात जळतो म्हणजे काय आपला ब्रेन सांगतो तुझा हात जळाला आई ग आपण हात बाहेर काढतो बाजूला काढतोय म्हणजे काय होतंय फंक्शन असंच करताय काय म्हणतो आपण आई ग आई ग म्हणजे काय कोण सांगतो ब्रेनला की बाबा तुझा हात जळालाय बाजूला हात घे असं पूर्ण स्ट्रक्चर करता ब्रेन सांगतोय की तुझा हात जळाला काय बाजूला घे आपलं तंडू काय नंतर आई ग म्हणजे काय होतं की जर मी त्या डब्याला हात लावला डब्याला हात लावला म्हणजे काय झालं तो काय गरम झाला काय तो कुठे लागला माझ्या बोटाला लागला म्हणजे काय इम्पल्स तयार झाले इम्पल्स पहिले शब्द आला इम्पल्स ते काय म्हटलं असतं बघा पूर्ण जे काय इन्फॉर्मेशन असते ते कशामध्ये असते इम्पल्स मध्ये असते मग तो इम्पल्स कुठे आला बोटामध्ये बोटामधून कुठे गेला ट्रान्सफर होतोय आता बोटामध्ये कोण प्रेझेंट आहे हे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे लार्जेस्ट सेल इन द बॉडी कुठला न्यूरॉन झाले लार्जेस्ट सेल आता काय झालं तो काय बोटाला लागला गेला बोटाला म्हणजे कुठे मी तुला हात लावला म्हणजे काय झालं माझा जो काय इम्पल्स कुठे लागला डेंड्रोटला स्ट्रक्चर आहे ना हे स्ट्रक्चर बॉडीमध्ये प्रेझेंट आहे कुठेपर्यंत हातामध्ये पायामध्ये सगळीकडे प्रेझेंट आहे तसं बघा मग मी त्यावर हातावला चटका लागला आई का म्हणलंय आई का म्हणजे काय इथे इम्पल्स तयार झाला इम्पल्स कोण होऊन गेला डेंड्राइट तिथं कोण प्रेझेंट आहे डेंड्राइट या सेलचा जो काही एक्झाम जो काही इंड पार्ट आहे तो काय डेंड्राइट मग कुठं प्रेझेंट आहे बॉडीचा आउटर इंडला प्रेझेंट आहे एकदम डिटेल मध्ये जातो आपण मग डेंड्राइट कुठे प्रेझेंट आहे तिथं बोटामध्ये आउटर लाईन त्याने काय करतो इम्पल्स काय ऍब्झॉर्ब केला इम्पल्स ऍब्झॉर्ब केल्यानंतर कुठे गेला तो कॅरी डेंड्राइट मधून तो इम्पल्स आला जे काय मटेरियल इलेक्ट्रिकल जे काय इलेक्ट्रिसिटी असते बघा त्या प्रकारचा मेकॅनिझम फॉलो होत आहे मग काय तो इम्पल्स आहे तो कुठे आला इथपर्यंत इथून डॉक्टर कुठे आला एक्झाम मध्ये एक्झाम मधून एक्झाम मधून डॉक्टर गेला कुठे गेला एक्झाम टर्मिनल मध्ये आता डॉक्टर येतो बघा आता एका न्यूरॉन स्ट्रक्चरचा म्हणजे एका न्यूरॉन स्ट्रक्चर बघितलं आपण इथं इथून काय एकच न्यूरॉन असणार आहे बॉडीमध्ये किंवा ब्रेन पर्यंत इथे इथे किती असणार आहे असंख्य न्यूरॉन असणार आहे आता फक्त म्हणजे स्ट्रक्चर बघतोय समजण्यासाठी एक न्यू घेतला आहे परंतु काय आणि असंख्य न्यूरॉन बॉडीमध्ये काय प्रेझेंट असतात म्हणजे काय आता बघा हा जो इम्पल्स लागलाय बोटाला ज्यावेळेस काय चटका लागला चटका लागला म्हणजे काय इम्पल्स जे काय इलेक्ट्रोमॅग्नेटिझम तयार झालं कुठे बोटामध्ये मध्ये कॅरी करून कोणी गेलंय न्यूरॉन ने कॅरी केलंय न्यूरॉनच्या कुठल्या पार्टने तुम्हाला एक एक डिटेल सांगतो ना की न्यूरॉनच्या कुठल्या पार्टने कॅरी केलंय डेंड्राइट ने कारण की डेंड्राइट आउटर बॉडीला काय प्रेझेंट आहे म्हणजे त्याने काय केलं एक इम्पल्स तयार केलंय म्हणजे ते इम्पल्स कॅरी करून गेले डेंड्राइट ने ऍक्च्युअल न्यूरॉनच्या आतमध्ये गेल्यानंतर कोणी कॅरी केलंय डेंड्राइट ने डेंड्राइट कुठे गेलंय एक्झॉन मध्ये एक्झॉन कुठून कुठे गेलंय एक्झॉन टर्मिनल मध्ये आता तुम्ही म्हणाल सर आता इथं इंड आहे आता इथं समोर कोण असतंय समोर पण कोण असतंय हे पूर्ण स्ट्रक्चर असणार हे थ्रीडी स्ट्रक्चर असणार आहे आता बघा एक्झॉन टर्मिनल झाला एक्झॉन टर्मिनल समोर कोण असतात डॉक्टर डेंड्राइट हा सेल डॉक्टर समोर असणार आहे कळतंय का पुन्हा डेंड्राइट एक्झॉन एक्झॉन टर्मिनल डॉक्टर एक सेल असणार समोर कुठला हा सेल न्यूरॉन सेल कारण की एकच सेल म्हणून नाही बरं असंख्य सेल सांगितलं आपण तिथे काय न्यूरॉन सेल प्रेझेंट आहे बॉडीमध्ये इथून तर इथपर्यंत म्हणजे काय इम्पल्स कॅरी करतात मग इम्पल्स कॅरी करतात म्हणजे एकाच सेलना हे शक्य आहे का शक्यच नाही आहे म्हणजे का असंख्य सेल लागणार आहे असंख्य पेशी लागणार आहे न्यूरॉन सेलच्या म्हणजे सांगितलं मग आपण जो काय चटका लागणार आहे तो कोणी अडॉप केला पाहिजे कोणा ऍबसॉर्ब केला डेंड्राइट्सने कारण की टेंटॅगलचा एक स्ट्रक्चर आहे थ्रीडी स्ट्रक्चर आहे पूर्ण बॉडीमध्ये पसरला आहे त्याने ऍबसॉर्ब केला ऍबसॉर्ब केल्यानंतर कुठे होऊन गेला एक्झॉन पर्यंत एक्झॉन पर्यंत होऊन गेल्यानंतर कुठे आला एक्झॉन टर्मिनल मध्ये शेवटच्या इंडला आला शेवटच्या इंडला आल्यानंतर काय बघा इथे पेज असतो आपण त्याला सगळं बघूया परंतु काय कन्सिडर करा अजून का समोर एक सेल असणार आहे सेल कुठला असणार आहे दुसरा तिसरा नसणार आहे कुठला असणार आहे न्यूरॉन सेल असणार आहे मग असं जेव्हा स्ट्रक्चर असेल हार्ट एक्झॉन टर्मिनल असेल मग समोर कोण असणार आहे डेंड्राइट्स कारण हा सेल असणार आहे हा सेल आपण काय बघून असा लावलाय पण डेंड्राइट्स समोर असणार आहे एक्झॉन एक्झॉन टर्मिनल त्याच्यानंतर समोर काय असणार आहे डेंड्राइट्स आणि मग त्या इम्पल्स तयार झाले कुठे वाद जात आहे इम्पल्स तयार झाले आणि ते कुठे वाद आहे पूर्ण बॉडीला ब्रेन पर्यंत जात आहे आणि मग आपण काय शब्द निघतो आई ग म्हणजे काय हात बांधताय असा आपण बघतो की हात का बांधला काय करू म्हणजे काय असा फंक्शन जात आहे मेन फंक्शन नर्वस सिस्टमचा त्याच्यामध्ये आता बघा पहिले एक्झॉनला डिवाइड केलं आपण म्हणजे डेंड्राइटचं पूर्ण फंक्शन बघितलंय एक्झॉन मध्ये गेलो एक्झॉनच्या वरती जे सेलला स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतो आपण श्वान सेल म्हणलंय काय म्हणलं त्याला श्वान सेल म्हणलंय त्याच्यानंतर हे जे काय सेल आहे ते एक सुद्धा असंख्य सेल आहे कोणावरती एक्झॉन वरती कोणी जर विचारलं तुम्हाला एक्झॉन सेल वरती कुठले सेल प्रेझेंट आहे आणि किती प्रेझेंट आहे तुम्ही काय सांगणार श्वान सेल कुठले सेल श्वान सेल कोणावरती प्रेझेंट आहे एक्झॉन वरती दुकान मॅडम पाड आहे तुम्हाला जर एक्झॉनचे डेफिनेशन जर विचारले पाहिजे तुम्ही काय सांगणार इट इज द जंक्शन बिटवीन कोणाचं जंक्शन आहे इट इज द जंक्शन बिटवीन एक्झॉन टर्मिनल ऍज वेल ऍज डेंड्राइट हा दोघा म्हटलं जंक्शन आहे तसं आपलं आपलं जर इथून पुण्याला जायचं असेल आपलं अहमदनगर काय जंक्शन आहे कारण की तुम्हाला अहमदनगरहून जावं लागेल बरोबर आहे म्हणजे काय आपण असं म्हणतो की अहमदनगरला जर डिपेंड करत झालं किंवा त्याला जर आपण सांगायचं झालं तर काय सांगणार
अहमदनगर इथे जंक्शन बिटवीन द पुणे अँड औरंगाबाद बरोबर आहे आपला त्यात काय दुसरं काय नाही मग दुसरं काय आपल्याला काय म्हणतो आपण एक्झोन इथे जंक्शन बिटवीन द एक्झोन टर्मिनल एज वेल एज डेटर्स एकदम सिंपल आहे सिंपल डेफिनेशन आहे कारण याला काय दुसरं वेगळा भाषा सांगायची गरज नाही म्हणजे काय एक्झोन इथे जंक्शन बिटवीन द एक्झोन टर्मिनल एज वेल एज डेटर्स आता बघा याच्यावरती सेल याला काय म्हणतो आपण स्वान सेल डॉगने एका नोडने कनेक्ट केलंय बघा यार एका नोडने कनेक्ट केलं त्याला काय म्हणतो आपण लँडवेअर नोड काय म्हणतो त्याला आपण रणवीर नोड म्हणजे रणवीर सिंग नाही पुन्हा रणवीर नोड म्हणतो आपण त्याला तो रणवीर नाही तो आर ए एन व्ही डबल आर आहे म्हणजे तो काय रणवीर सिंग आहे पण आपला इथं आपला इथं कोण आहे रणवीर नोडचं काय काम आहे पूर्ण ते काय स्वान सेल काय एकमेकाला कनेक्ट केलंय कोणी रणवीर नोड नाही म्हणजे काय रणवीरने काय केलंय एकमेकाला जोडलंय कोणाला स्वान सेलला हे लक्षात असू द्या त्यानंतर समोर गेलो आपण आणि समोर जो काय एक्झॉन चा इंड आहे तो काय असणार एक्झॉन टर्मिनल म्हणणार त्याला आपण एक्झॉन टर्मिनल द इंड पार्ट ऑफ द आपण याला कसं डिफाइन करणार एक्झॉन टर्मिनल द इंड पार्ट ऑफ द एक्झॉन दैट इज कॉल्ड एज एक्झॉन टर्मिनल एकदम सिंपल आहे म्हणजे इंड पार्ट आहे कोणाचा एक्झॉन चा काय म्हणतो आपण एक्झॉन टर्मिनल आणि काय जो समोरचा पार्ट आहे डेंड्राइट ला डिफाइन जर करणार त्याला काय म्हणतो आपण द फ्रंट पार्ट ऑफ एक्झॉन दैट इज कॉल्ड एज डेंड्राइट एकदम सिंपल आहे त्याच्यामध्ये काय काय असतंय हे सगळं आपण बघितलंय हा पूर्ण याला न्यूरॉन सेल म्हणताय न्यूरॉन सेल का कारण चेतासंस्था काय चेतासंस्था एकदम घटक मेन घटक आहे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम म्हणताय तसं नेफ्रॉन म्हणतो आपण किंवा सेल का म्हणतो आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी सेल बोज आहे न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम जे काय इम्पल्स कॅरी करणार तो कोण कॅरी करणार आहे न्यूरॉन्स कार्य करणार आहे पण न्यूरॉन्स मध्ये डाऊट नाही आतमध्ये गेलो आपण आतमध्ये गेल्यानंतर असं कळालंय न्यूरॉन्स मधला मेन पार्ट जो टच होणार तो कोण होणार आहे डेंड्राइट्स कारण ट्रीलाइक स्ट्रक्चर आहे पूर्ण बोटामध्ये पसरलेलं बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर जो काही कॅरी करणार कुठे एक्झॉन टर्मिनलपर्यंत आता तुम्ही मनात जर इथपर्यंत ठीक आहे परंतु इथं फंक्शन कसं चालतंय आपण एकाने एक्झॉनचा पूर्ण स्ट्रक्चर बघितलं एका न्यूरॉन्स याचा पूर्ण स्ट्रक्चर बघितलंय आपण जर म्हणलं इट इज द लार्जेस्ट सेल ऑफ द बॉडी पूर्ण सगळ्यात बॉडी मधला सगळ्यात लार्जेस्ट सेल कोण असेल तर कोण असणार आहे न्यूरॉन सेल असणार आहे आता बघा पण इथून हे जे कॅरी करणार आहे ते कसं करणार आहे इथून फंक्शन कसं कॅरी करणार आहे तसं इम्पल्स तयार झाला आपण आहे का म्हणलो तर आता एक इन्फॉर्मेशन समोर कशी जाणार आहे ते पण बघूया आता इथे एक गॅप काढला बघा या सिनॅप्स मधला आपण जरा सिनॅप्स का आपण डिफाइन करतो इट इज द जंक्शन बिटवीन द टू न्यूरॉन्स याला काय म्हणलं आपण सिनॅप्स सिनॅप्स म्हणजे काय स्पेस जागा कोणाच्या मध्ये एक्झॉन टर्मिनलच्या मध्ये आणि डेंड्राइटच्या मध्ये चिकट जागा त्याला काय म्हणलं आपण सिनॅप्स म्हणताय हे लक्षात घ्या सिनॅप्स कशाला म्हणताय सिनॅप्स म्हणजे खाली जागा आहे स्पेस स्पेसिकल स्पेस जागा आहे स्पेसला काय म्हणलं आपण सिनॅप्स 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 कसं डिफाइन करणार इट इज द जंक्शन बिटवीन द टू ऍडजसंट न्यूरॉन जंक्शन ना कोणाचं जंक्शन आहे टू ऍडजसंट न्यूरॉन आहे कारण की इथला एक न्यूरॉन एक्झॉन टर्मिनल समोर असणार कोण डेंड्राइट एक्झॉन न्यूरॉनचा पार्ट कोण असणार आहे डेंड्राइट असणार बरोबर नाही समोरचा लक्षात येत आहे का हा पूर्ण आहे न्यूरॉन झाले न्यूरॉन झाले आपल्या बॉडी पर्यंत काय डेंडर्स पसरले डेंडर्स ने काय शॉक ऑब्झर्व केला आणि सांगितलंय काय शॉक म्हणजे ते काय असेल चटका लागलाय आता बघा हा जो इम्पॅक्ट कॅरी करताना एका दोन न्यूरॉन मधला जो काय भाग आहे त्याला काय म्हणा आपण दोन न्यूरॉन मधला जो काय स्पेस आहे त्याला काय म्हणा आपण सिनॅप्स मध्ये इट इज द जंक्शन बिटवीन द टू ऍडजसंट न्यूरॉन किती सिंपल आहे ना इट इज द जंक्शन बिटवीन टू ऍडजसंट न्यूरॉन दॅट इज कॉल्ड एज सिनॅप्सिस आता बघा ज्या वेळेस हा डेंडर्स असतो डेंडर्स ने काय केलं इलेक्ट्रिक इम्पल्स कॅरी केले इलेक्ट्रिक इम्पल्स सोडियम पोटॅशियम हे काय कॅरी करतात इन्फॉर्मेशन परंतु ते जर आपण इथे बघितलं इथं काय होतं केमिकल सिक्रेट होत आहे केमिकल सिक्रेट म्हणजे काय काय तर केमिकल सिक्रेट होणार आहे कारण की ही जी जागा आहे स्पेस आहे तो काय भरून निघणार आहे तसं आपण हावडा देतो किंवा बघा ना जे मोठा मोठा लोकेशन असतात एका तरी एका भागातून दुसऱ्या भागाला पुलाने जोडलेले असतात बरोबर आहे का नाही तसं काय तुम्ही त्याच्यावर पण जर पूल जर नसेल तुम्ही जाऊ शकता एका भागातून दुसऱ्या भागाकडे जाऊ शकत नाही असं पण येत आहे इथं काय स्पेस जागा म्हणली परंतु इथं काय जोडणार असणार आहे कोण जोडणार आहे केमिकल सिक्रेट होणार आहे कोण सिक्रेट करणार आहे केमिकल सिक्रेट होणार आहे का न्यूरॉन से सिक्रेट करणार आहे एक्झॉन टर्मिनल सिक्रेट करणार आहे बघायला नाही कारण हा एक्झॉन टर्मिनलचा शेवटचा पार्ट आहे हा कोणाचा पार्ट आहे समोर डेंड्राइटचा पार्ट आहे न्यूरॉन से असेल हा शेवटचा पार्ट आहे एक्झॉन टर्मिनल मग सुरुवातीचा पार्ट कोण आहे डेंड्राइट आता दोघांमधला जंक्शन म्हणलं आपण सिनॅप्स सिनॅप्सच्या अगोदर त्याला काय म्हणा प्री सिनॅप्टिक काय म्हणा आपण याला प्री सिनॅप्टिक टर्मिनल प्री सिनॅप्टिक म्हणजे काय याच्या अगोदर जे काय सिनॅप्सिस सिनॅप्सिसच्या अगोदर जो काय टर्मिनल त्याला काय म्हणा आपण प्री सिनॅप्टिक टर्मिनल आणि याच्यानंतर जो काय असणार पार्ट त्याला काय म्हणा आपण पोस्ट सिनॅप्टिक टर्मिनल किंवा पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन बघा इथं बघा ना आणि हे सिनॅप्टिक नंतर जे काय मेम्ब्रेन आहे त्याला काय म्हणा आपण पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आता बघा इथं फंक्शन आलं हे तुम्हाला इथपर्यंत जो इम्पल्स आला इथपर्यंत इम्पल्स आल्यानंतर काय जे नर्व्स जे असतात छोटे छोटे कारण की नर्व्स पण सपोर्ट करता येईल न्यूरोग्लिया म्हणतो आपण त्याला काय म्हणतो आपण त्याला न्यूरोग्लिया जे काय इथं प्रेझेंट असतात केमिकल सिक्रेट करण्यासाठी पण न्यूरोग्लिया काय करतात ते केमिकल सिक्रेट करणार कुठे सिनॅप्सिस मध्ये जेणेकरून काय जो काय इम्पल्स आहे तो काय त्याच्यावरती तरंग
तो काय असं जसं पाण्यामध्ये पोहतोय तसा काय तो पोहत जाईल कुठे समोर येते सिनॅप्स मधून आणि कुठे जाणार डेंटर्स मध्ये बरोबर आहे डेंटर्स मध्ये गेल्यानंतर काय आपलं जे फंक्शन होतं ते काय एका सेलमध्ये दुसऱ्या सेलमध्ये असं वाहत जाईल आणि जी इन्फॉर्मेशन असते कुठे पडेल ब्रेनला कळेल हे फंक्शन करता गेलं मला सिनॅप्स मध्ये काय होतंय नेमकं कळतं सिनॅप्स मध्ये काय होतंय दोन सिनॅप्स कशाला म्हणलंय सिनॅप्स याला म्हणलंय द जंक्शन बिटवीन द टू एडजेसेंट न्यूरॉन दैट इज व्हाट इज सिनॅप्सिस बरोबर आहे त्याच्यानंतर आपण बघितलं सिनॅप्सिस केमिकल सेक्रेशन होणार आहे जर पहिला सिक्रेट इथे टेंडर्स लागणार इलेक्ट्रो केमिकल इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक इंपल्स तयार होणार आहे इलेक्ट्रिसिटी सोडियम पोटॅशियम हे काय पाहून आणणार इंपल्स इथे काय होणार आहे केमिकल सेक्रेट होणार आहे कारण की जे काय इंपल्स आहेत इंपल्स जे काय असतात सोडियम पोटॅशियम ते काय वाहून नेण्यासाठी लिक्विड प्रूफ लागेल कारण की ते विदाउट स्पेस मध्ये वाहून जाऊ शकत नाही म्हणजे काय लिक्विड लागणार आहे कुठे सिनॅप्सिस मध्ये मग ते लिक्विड सिक्रेट करण्याचं काम कोण करणार आहे नर्व्ह सेल जे काय त्यांना काम आपण न्यूरोग्लिया मग त्यांच्या आधारे जे काय इम्पल्स ते काय पोहोच जाणार कुठे डेंड्राइट्स कडे समोरचा जो सेल आहे त्याच्या डेंड्राइट्स कडे जे काय इम्पल्स ते कुठे वाहत जाणार समोरच्या डेंड्राइट्स कडे आणि जे इन्फॉर्मेशन ते काय वाहत जाईल आणि एक एक वेळ असेल काय ते इन्फॉर्मेशन पूर्ण असेल एक एक करून काय हा नेक्स्ट सेल पर्यंत येईल आणि जो एक एक पार्ट असेल काय जो काय इम्पल्स कुठे पर्यंत पोहोचेल ब्रेन पर्यंत आणि ब्रेन काय सांगेल मग काय चटका लागलाय हात बाजू लागेल काटा बसलाय म्हणजे हात कुठे नाही पायाकडे नाही म्हणजे काय तो काटा काढून घे असं कडे सांगतोय हे पूर्ण फंक्शन असं जातोय याच्यामध्ये काय अडचण कोणाला सगळ्यांना कळे इच्छा ने एव्हरीथिंग ठीक आहे आपण द्या ठीक आहे.